तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाची ही बातमी आहे कोरोना पुन्हा वाढतोय रुग्णांचे आकडे वाढतायत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात पंधरा फेब्रुवारीला कोरोना रुग्णांची संख्या होती तीन हजार तीनशे पासष्ट सोळा फेब्रुवारीला तीन हजार सहाशे त्रेसष्ट तर सतरा फेब्रुवारीला राज्यात चार हजार सातशे सत्याऐंशी कोरोना रुग्ण आढळले गेल्या काही दिवसातील हा आकडा पाहता महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय अशी परिस्थिती आहे तसेच मुंबई पुण्यातही कोरोनाचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे ही कोरोनाची दुसरी लाट तर नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जाते त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील तसेच लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत विचार सुरू असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय राज्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती पण फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे लोक मास्क वापरत नाहीयेत काळजी घेत नाहीयेत प्रतिबंधक नियमांचं पालन करत नाहीयेत त्यामुळे आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय मुंबईपेक्षा अमरावती यवतमाळमध्ये रुग्णसंख्या जास्त वाढताना दिसते त्यामुळे फक्त शहरांमध्ये की ग्रामीण भागात सुद्धा लॉकडाऊन लावायचा याबाबत विचार सुरू आहे असंही अजित पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना रुग्णवाढींवर सविस्तर चर्चा होणार आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल मग ते काहीही असो आणि कितीही कठोर निर्णय असले तरी ते घेतले जातील असं स्पष्ट करत अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत याशिवाय अकोला अमरावती आणि यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू असल्याचंही अजित पवार म्हणाले अकोला अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना रुग्णवाढींची संख्या प्रमाण वाढलेलं दिसतंय त्यामुळे या भागांसाठी कडक निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तसेच महाराष्ट्रात रुग्ण वाढ होत असलेल्या काही जिल्ह्यात पुन्हा कडक अंमलबजावणीलाही सुरुवात करण्याची शक्यता आहे परिणामी राज्यातील काही भागात काही काळासाठी लॉकडाऊनही लावला जाऊ शकतो मुंबई पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होते दोन्ही का शहरात काही ठिकाणं आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चाललेत त्यामुळे मोठ्या शहरांमध्येही कडक कारवाई केली जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच काही ठिकाणी कठोर सुरुवात देखील झालेली आहे लॉकडाऊन मध्ये दिलेली सूट उल्लंघन आणि सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करणं याचे हे कदाचित दुष्परिणाम असावेत असा अंदाज आहे नागरिकांकडून नियम पाळण्यात होत असलेला हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर काही डॉक्टरांनी मात्र एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट तर आली नाही ना अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचं सामान्य नागरिकांकडून पालन होताना दिसत नाही मास्क सॅनिटायझरचा वापर काहीसा कमी झालेला दिसून येतोय येत्या काही दिवसात या विषयीचे नियम कठोर करण्यात येतील त्यामुळे रुग्णसंख्येतील वाढ ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचं म्हणता येणार नाही असं काकाणी यांनी सांगितलंय त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणं मात्र आवश्यक आहे आणि सरकार गंभीर असल्यामुळे काही निर्णय सरकारकडून काही निर्बंध आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे तुम्ही काळजी घ्या मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि बाहेर पडताना नक्की काळजी घ्यायला विसरू नका कारण की कोरोनाचे आकडे हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि काळजी घेणं मात्र आवश्यक होत चाललेलं आहे या एकूणच परिस्थितीवर कोरोनाचे जे आकडे वाढत आहेत यावर तुम्हाला काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या आम फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद